मी खूप वेळ घालवलाय वेगवेगळ्या जीवांवर लक्ष देण्यात जसं मुंग्यांवर नागतोड्यावर आळ्यांवर आणि खूप काही गोष्टींवर विचार करा सर्व की सर्व कृमी कीटक आज मेले तर समजा जवळपास अडीच ते चार वर्षात संपूर्ण जीवन नष्ट होऊन जाईल इथे असं काही नाहीये ज्याला महत्व नाहीये प्रत्येक गोष्टीचं महत्व आहे दुर्दैवाने लहान वयापासूनच हे मुलांच्या मनावर बिंबवलं जात आहे की तुला इतरांपेक्षा वरचड असायला हवं माझी अशी इच्छा आहे की तुम्ही कल्पना करावी जर हे दुसऱ्या जीवांसोबत घडलं चला समजा हे रोपट्यांसोबत झाडांसोबत जनावरांसोबत घडलं जर एका मुंगीला एका हत्ती एवढं आहे ती एक विचित्रच मुंगी हत्ती होऊन बसेल हो की नाही विचार करा की एका आंब्याच्या झाडाला नारळाच्या झाडासारखं आहे ते एक भयंकर आंब्याचं झाड असेल ज्याची एक फांदी अशी वर जाते अशा झाडाला आंबे येणारच नाहीत कारण आंब्याचं झाड असं असतं आणि नारळाचं झाड असं असतं हे असंच असायला हवं हे असं झालंय कारण वेगवेगळ्या मार्गाने लोकांनी हे तुमच्या मनामध्ये भरलंय चांगलं काय आहे वाईट काय आहे उंच काय आहे कमी काय आहे वर काय आहे खाली काय आहे आयुष्याच्या प्रत्येक पैलूवर या कारणाने तुम्ही कधीच लक्ष दिलं नाही खऱ्या अर्थाने मी खूप वेळ घालवलाय वेगवेगळ्या जीवांवर लक्ष देण्यात जसं मुंग्यांवर नागतोड्यावर आळ्यांवर आणि खूप काही गोष्टींवर जर तुम्ही निरीक्षण केलं समजा एका मुंगीचं किंवा एक अशी गोष्ट निवडी आहे जी एका मुंगीपेक्षा जरा मोठी आहे जसा की एखादा नागतोडा जो दिसण्याजोगा आहे जर तुम्ही त्याच्यावर नीट लक्ष दिलं ज्यानेही या नागतोड्याला निर्माण केलं आहे त्याने याच्यावर तितकंच लक्ष दिलं आहे जितकं की सगळ्यांना बनवण्यावर दिलं आहे जरा लक्ष देऊन नीट बघा जर निर्मितीच्या स्रोताने मुंगीवर आणि तुमच्यावरही तितकंच लक्ष दिलं आहे तर तुम्ही कोण आहात हा विचार करायला की मुंगी एक तुच्छ प्राणी आहे आणि तुम्ही एक महान रचना आहात <प्राणी> तुम्ही असा निर्णय घेणारे कोण सृष्टीकर्त्याने तर असं ठरवलं नाहीये तुम्हाला असं वाटू शकतं की तुम्ही श्रेष्ठ आहात जसं ज्या मगरूरपणाने तुम्ही या पृथ्वीवर चालता पण ते सत्य नाही आहे पण खरं सत्य हे आहे पहा जर या पृथ्वीवरील सगळ्या आळ्या आत्ताच जर त्या सर्व मेल्या सर्व आळ्या जवळपास बारा ते अठरा महिन्यांमध्ये या पृथ्वीवरील सर्व जीवन नष्ट होऊन जाईल सर्व काही तुम्ही आणि मी सुद्धा विचार करा की सर्व कृमी कीटक आज मेले तर समजा जवळपास अडीच ते चार वर्षात संपूर्ण जीवन नष्ट होऊन जाईल पण समजा सर्व मानवजात मेली तर पृथ्वीची भरभराट होईल Yes, हो आपलं चांगलं खत बनतं जर मानव नाहीसे झाले तर या इमारतीच्या मधून झाडव गुण येतील हो की नाही हो की नाही प्रत्येक गोष्टीची भरभराट होईल तर कोण तुम्हाला सांगतंय की तुम्ही सर्वात महत्वाचे जीव आहात ही कल्पना की ब्रह्मांड मानव केंद्रित आहे हा मूर्खपण आहे या ब्रह्मांडात सौर मंडल हा एक छोटासा कण आहे उद्या सकाळी समजा सौर मंडलाची वाफ होऊन गेली तर कुणालाही कळणार नाही हे इतकं छोटं आहे या छोट्या कणामध्ये पृथ्वी एक सूक्ष्म कण आहे या सूक्ष्म कणामध्ये बंगळूर एक अतिसूक्ष्म कण आहे इथे तुम्ही एक खूप मोठी व्यक्ती आहात खूप प्रतिष्ठित व्यक्ती आहात ही एक ही एक साधी समस्या नाही आहे लोक याकडे लक्ष न देता आयुष्यभर संघर्ष करत असतात तुम्हाला फक्त इतकंच करायचं आहे कुणाचाही आदर्श ठेवू नका आणि कुणालाही कमी लेखू नका बस इतकंच कुणाचा आदर्श ठेवायचा नाही आणि कुणाला कमीही लेखायचं नाही जर तुम्ही सर्वांना ते जसे आहेत तसंच पाहिलं तर प्रत्येक गोष्टीला प्रचंड महत्त्व आहे प्रत्येकाच्या जीवनाला एक स्थान आहे आणि महत्त्व आहे बरोबर प्रत्येक जीवाला या ठिकाणी किंमत आहे फक्त हे न समजल्यामुळे आपण कितीतरी गोष्टी या जगात नष्ट करून टाकल्या फक्त या कारणाने की आपण विचार करतो याला किंमत आहे याला किंमत नाही आहे इथे असं काही नाही आहे ज्याला महत्त्व नाही प्रत्येक